प्रश्न कुठल्या रस्त्यांचा असो वा सावकाराने पिचलेल्या गोरगरीब जनतेच्या वाडीवस्त्यांचा, प्रश्न उपेक्षितांच्यावर झालेल्या अत्याचाराचा असो वा सरकारी रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा, कुठे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोडलेले कंबरडे असो वा दुष्काळात जनतेने पाण्यासाठी फोडलेले हंबरडे असो, जनतेशी बांधिलकी ठेवून आम्ही मांडतो सत्य चव्हाट्यावर, केवळ बातमी करून आम्ही सोडून देत नाही प्रश्नाला, प्रश्न सुटेपर्यंत करत राहतो वज्र प्रहार व्यवस्थेवर, कारण आम्ही आहोत वज्रधारी। निर्भीड आणि निपक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। सावधान, प्रदूषणाचा धोका तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय। बेदाना वॉशिंगचे रसायन मिश्रित पाणी द्राक्षबागेत। तासगाव तालुक्यातील कवठे एकंदेतील प्रकार। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज। शेतकऱ्यांचे 50 लाखांचे नुकसान, जिल्हाधिकारी प्रदूषण मंडळ तहसीलदार यांच्याकडे तक्रार, तर प्रदूषण मंडळाने पाण्याचे वेगवेगळे नमुने घेतले तपासणीसाठी। तासगाव तालुक्यातील कवठे एकंदे येथे गट नंबर 1717 मध्ये 58 गुंठे व गट क्रमांक 1718 मध्ये 2 हेक्टर 22 आर क्षेत्रावर विजय बापूसो पैलवान यांचं द्राक्ष बागायचं क्षेत्र आहे। या 7 एकर द्राक्ष बागायत जय शीतला कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड कवठे एकंद यांच्या बेदाना वॉशिंगचे केमिकल मिश्रित पाणी द्राक्ष बागेत शिरले आहे, त्यामुळे आमची जमीन पूर्णपणे नापीक झाली आहे अशी तक्रार पैलवान यांनी केलेली होती। आम्ही तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गेला असता आम्हाला तिथे दिसलेली ही भयान परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। नमस्कार, माझं नाव आहे संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। एकीकडे शेतकरी नैसर्गिक आपत्तींशी लढत आहे, तर दुसरीकडे त्याला कृत्रिम संकटांची लढाई लागत आहे। आज आपण तासगाव तालुक्यातील कवठे एकंदेत आलेलो आहोत। कवठे एकंदे हे प्रामुख्यानं शेती आणि शेतीनं समृद्ध असलेलं गाव आहे। इथं प्रामुख्यानं ऊस आणि द्राक्ष पीक हे जास्त प्रमाणात पिकलं जातं, पण इथं झाला प्रॉब्लेम असा की सगळ्यात जास्त जर कोल्ड स्टोरेज तालुक्यात कुठं असतील तर ते कवठे एकंदमध्ये आहेत, आणि कवठे एकंदमध्ये कोल्ड स्टोरेज असल्यामुळं तिचा प्रक्रिया उद्योग हा बेदाना वॉशिंग आहे। त्या वॉशिंगमध्ये सर्व प्रकारचं केमिकल वापरलेलं असतं आणि त्यानुसार तो बेदाना तयार केला जातो, पण ते बेदाण्याचं उरलेलं निकृष्ट असं पाणी हे सांडपाण्याच्या माध्यमातून हे बेदाण्यावाले इतरत्र न सोडवता आपल्याच कुठंतरी ते विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतात, पण त्यापर्यंत झालं आहे असं की ते पाणी मुरून इतरत्र जे कवठेकरमध्ये क्षेत्र आहे बागेचं, त्या बागेच्या क्षेत्रामध्ये मुरत आहे, त्यामुळे इथला शेतकरी काही प्रमाणात उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। आपण आज पैलवान यांच्या शेतीमध्ये आलो आहोत, त्यांना जो काही प्रॉब्लेम आला आहे ते त्यांच्या ह्यानं ते सांगत आहे की 2-3 वर्षात त्यांचं क्षेत्र कशा पद्धतीनं नापीक होत चाललेलं आहे। तुम्हाला पहिल्यांदा कधी समजले की आपली जमीन नापीक होत आहे, ती सुद्धा या कोल्ड स्टोरेजच्या पाण्यामुळे? आम्हाला गेले 2 वर्षात आम्हाला जाणवून आलेले आहे, 2-3 वर्षात म्हणजे असं त्यांच्या पर्क्युलेशनच्या पाण्याने वॉशिंगच्या हे झालेलं आहे। शेती कशा पद्धतीने उद्ध्वस्त होत आहे, पीक किती येतो आता, पीक किती येतं तुमच्या याच्यात? पहिलं माझ्या शेती पिकात मी जवळजवळ 10 वर्ष युरोप आणि 10 ते 15 वर्ष एक्सपोर्ट करणारा कवठे एकंदी मधला पहिला मी ग्रामस्थ आहे एक्सपोर्ट युरोपसाठी, व माझं नाव गाजलेले असताना। पण आता ह्या 2-3 वर्षात आपल्याला 1 रुपयाचे उत्पादन न येता जमीन बाद होत चाललेली आहे व झाडं वाळत चाललेली आहेत,
याबाबत तुम्ही कधी स्टोरेजवाल्यांच्या मालकांशी कधी विचारणा केली होती की बाबा यामुळे असं होतं, याच्यावर दुसरा काहीतरी उपाय सांगा आम्हाला किंवा उपाय करा म्हणून दुसरा पाण्या? आम्ही एक महिन्यापूर्वी म्हणजे आम्हाला असं 2-3 वर्ष मग गेल्या वर्षी पाऊस झाला जे आता आम्हाला काही जाणवलं नाही, पण यंदा आम्ही जरा खोल चौकशी म्हणजे हे बघत असताना आम्हाला जाणवले की हे वाशिंगच्या पाण्यामुळेच होत आहे आणि केमिकलच्या पाण्यामुळेच झाडे मूळ जळतात आणि झाडे बी वाळतात हे आम्हाला समजल्यानंतर आम्ही स्टोरेज मालकाशी आम्ही 2-3 कॉन्टॅक्ट केले, पण स्टोरेज मालकाने आम्हाला कुठलाही प्रतिसाद न दिला नाही, त्यामुळे आम्हाला प्रदूषण खात्याला आम्ही सदर निवेदन दिले व आता काय ती कायदेशीर त्यांनी कारवाई करून आमचे जे झालेले नुकसान भरपाई आहे 50-75 लाख रुपये आसपास ती पाहणी करून आम्हाला देण्यात यावी. प्रदूषण खात्याने कोणकोणते सॅम्पल घेऊन गेलेले आहेत? प्रदूषण खात्याने आमच्या विहिरीचे वड्यातील आणि त्यांच्या दोन्ही म्हणजे जे शीतला यांच्या खड्ड्यातील व भटेजा कोल्ड स्टोरेज यांच्या खड्ड्यातील म्हणजे ते त्याने हौद टाकलेले आहेत 4-5 त्यांच्यातले घेऊन गेलेले आहेत. त्यावेळी तुम्हाला ही समस्या जाणवू लागली त्यावेळी तुम्ही माती परीक्षण करून घेतलं होतं का? घेतलेलं आहे. त्यामध्ये कोणते घटक सापडले होते मातीमध्ये? मातीमध्ये आम्हाला सोडियम जास्त दाखवले व पाण्यामध्ये आम्हाला गंधक आणि सोडियमचे प्रमाण वाढलेले दिसून आले, त्यामुळे तुम्ही परत माती परीक्षण केंद्राकडे धाव घेतली आणि माती आम्ही परत ते पुरावा म्हणजे हे घेतले सॅम्पलचे ते हे घेतले रिपोर्ट आणि आम्ही ते सदर प्रदूषण खात्याला आम्ही निवेदन वाटे ते पुरावा म्हणून दिलेलं आहे. आजपर्यंत आपण पुण्या मुंबईच्या प्रदूषणाचा गप्पा हाणत होतो, पण तेच प्रदूषण आज तासगाव तालुक्यातील कवठेखंड येथील आलेलं आहे. तर कवठेखंड हे तासगाव तालुक्यातील सर्वात जास्त कोल्ड स्टोरेज असणारं गाव आहे, त्यामुळं वॉशिंग सेंटरबरोबर वॉशिंग सेंटरसुद्धा जास्त आहे, त्यामुळे त्याचं जे पाणी आहे ते पाणी असंच इतरत्र सोडलं जात आहे, त्यामुळे जे काही इतरत्र हे पाण्याचे साठे आहेत कवठेखंडमध्ये त्या प्रत्येक पाण्याच्या साठ्यात इथलं बेदाना वॉशिंगचं केमिकलचं प्रमाण सापडत आहे, त्यामुळे भविष्यात जर कवठेखंडकरांनी याची दक्षता नाही घेतली तर कवठेखंडकरांचा मुळशी पॅटर्न होण्याची नक्कीच शक्यता आहे आणि प्रदूषण मंडळानंसुद्धा याच्याकडे गांभीर्यानं बघणं तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद. ओढ्यामध्ये पाईपलाईनद्वारे सोडून दिलेले केमिकल मिश्रित पाणी हे रस्त्यालगतच दिसून येते, मात्र कवठे एकंदकर ही गोष्ट गांभीर्यानं का घेत नाही? का सगळ्या जमिनी नापीक झाल्यानंतरच त्यांना जाग येणार आहे? दरम्यान कवठे एकंद गावच्या हद्दीत अनेक बेदाणा वॉशिंग सेंटर आहेत. केमिकलद्वारे बेदाणा प्रक्रिया करून उरलेले दूषित रसायन मिश्रित पाणी उघड्यावर सोडलं जातं, त्यामुळे ते पाणी विहीर, बोर, ओढा आणि इतरत्र पसरलं जातं आणि इतर पाण्याचे साठे दूषित करत आहे. मात्र प्रदूषण विभागाने गांधारीच्या भूमिकेतून बाहेर पडून कारवाई करण्याचे गरजेचे आहे. संकेत पाटील, तासगाव. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.